लहानपणी या ठिकाणी मित्रांनो आमची सहल आली होती तेव्हा मी आलो होतो. तेव्हापासून डायरेक्ट आता जवळपास 5 ते 6 वर्षांनी या संस्थानावरती आलो आहे. हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो आता मी आहे बघा रोडवरती आणि आता जात आहे MSCIT परीक्षेसाठी. तुम्हाला म्हणलं होतं पाठीमागच्या ब्लॉगमध्ये की आपली MSCIT परीक्षा 10 तारखेला आहे आणि आज आहे 10 तारीख. तर आता चालू आहे मी हट्ट्याला, MSCIT एक्झाम आहे. तर चला, सो फायनली गाईज आता मी सेंटरवरती पोहोचलेलो आहे आणि हे पाठीमागे बघू शकता हट्ट्यामधील प्रॉमटेक हे एक्झाम सेंटर आलेलं आहे MSCIT. माझ्या हातात आहे हॉल तिकीट, सरांकडून घेऊन आलो आणि हे आता उघडल्याच्या नंतर इथं आपली एक्झाम होणार आहे. तर थांबूयात आता थोडा वेळ. गाईज, वसमत परभणी या रोडवरती आता द्राक्षायणी देवी संस्थान एरंडेश्वर या ठिकाणावरती मी पोहोचलेलो आहे. पाठीमागे एक बघू शकता संस्थान आहे, देवीचं मंदिर आहे आणि आता आतमध्ये आपण जाऊन दर्शन घेणार आहोत. तुम्हाला संपूर्ण दाखवतो कशाप्रकारे आहे काय नाही. लहानपणी या ठिकाणी मित्रांनो आमची सहल आली होती तेव्हा मी आलो होतो. तेव्हापासून डायरेक्ट आता जवळपास 5 ते 6 वर्षांनी या संस्थानावरती आलो आहे. तर चला आता आतमध्ये जाऊया. इकडे लावली आता आपली स्प्लेंडर आणि अशा प्रकारे आहे समोरून लुक. आतमध्ये आल्याच्या नंतर मित्रांनो इकडं नारळाचे झाड आहेत आणि एकदम निसर्गरम्य वातावरण आहे बघायचं. अशा प्रकारे आहे समोर श्री द्राक्षायणी देवी संस्थान. आपण आतमध्ये जाऊयात. सो मित्रांनो आतमधून अशा प्रकारे आहे बघा मंदिर. मी जेव्हा लहान होतो गावातल्या शाळेमध्ये आमच्या स्वाध्यायाची इथे सहल आली होती. संपूर्ण भाऊ ताई आणि त्यांच्यासोबत आम्ही आलेलो होतो. त्यावेळेस आमची इथे सहल आली होती त्याच्यामुळे मला हे संस्थान माहिती आहे. आणि जस्ट आता परीक्षेला इकडं आल्यामुळं जवळच असल्यामुळे इथून परीक्षेच्या सेंटरपासून आपल्या जवळपास 2-2.5 किलोमीटर अंतरावरती असल्यामुळे चला आम्हाला जाऊन येऊयात आपण पण. गाईज, हे देवस्थान जे आहे ते माझ्या गावापासून जवळपास 15 किलोमीटर पडते आपल्याला. इकडल्या साईडला आणखी जर आपण समोर गेलो तर आपल्याला कातनेश्वर बघायला भेटते आणि हे आहे एरंडेश्वर येथील देवस्थान. अतिशय उत्तम प्रकारे येथील मंदिरांची बांधणी केलेली आहे बघू शकता तुम्ही. तर पाठीमागे पण मंदिराची बांधणी एकदम जबरदस्त केलेली आहे. गाईज, इकडे आहे बजरंग बलीचं मंदिर. तर आपण जाऊयात आता तिकडे. इकडे आहे गादीघर आणि इकडं अशा प्रकारे आहे. मित्रांनो मंदिराच्या डाव्या बाजूला आल्याच्या नंतर इकडे बरीच मोठी जागा मोकळी आहे बघा. आणि अशा प्रकारे आता इथं काही बांधलेलं नाही काही नाही, फक्त हे इकडं थोडीफार जागा बांधलेली आहे आणि बाकी इकडे जे आहे ते आपल्याला दिसते पूर्ण मोकळी जागा आहे. मंदिराच्या आवारामध्ये एक मध्ये गाय पण बांधलेली आहे ह्या इकडे बघू शकता. आतमध्ये झाड आहे एक, ही इकडे गाय आहे आणि हे झाड बरंच मोठं आहे. अशा प्रकारे आहे बघा संपूर्ण मंदिराच्या बाजूचा परिसर आणि बरीच मोठी जागा आहे मंदिराची. मित्रांनो जर या भागात तुम्ही कधी आले आमच्या इकडं तर या ठिकाणावरती नक्की येऊन जावा, दर्शन घेऊन जावा. हे ठिकाण आहे 0 फाट्याहून कातनेश्वरला जाण्याच्या मार्गावरती.
मित्रांनो, इकडे आहे देवकृपा भक्त निवास। जे काही भक्त आलेले असतात त्यांच्या निवासासाठी बांधलेली ही जागा इकडे आहे एवढी, तिथपासून इथपर्यंत। आणि इकडे पिण्याचे पाणी पण उपलब्ध आहे, नळ हे आहेत, सर्व प्रक्रिया मस्त आहे एकदम। गाईज, फायनली दर्शन पण करून झालेलं आहे आणि तुम्हाला संपूर्ण दाखवून झालेलं आहे मंदिराचा टूर कशा प्रकारे, तुम्हाला काय वाटला। जरा व्हिडिओ आवडला असेल आजचा तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटत राहूयात पुढच्या अशा नवीन नवीन व्हिडिओमध्ये। तर आता पुढील व्हिडिओमध्ये आपण एका नवीन ठिकाणावरती जाणार आहोत, ते तुम्ही नक्की बघा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग, धन्यवाद। आणि इकडे पाण्याचे पाणी।